नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन की सुरुवात करूया जगाला हादरवून टाकणाऱ्या काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकांच्या बातमीने। काबूल विमानतळ, ज्या विमानतळावरती जीव वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक धडपडतायत देशातून बाहेर पडण्यासाठी, विमानात एक सीट मिळेल आणि आपला जीव वाचेल याच्यासाठी विमानावर सुद्धा चढण्यासाठी तयारी करणाऱ्या या लोकांच्या आज पुन्हा एकदा हादरवून टाकलं। दोन बॉम्बस्फोट झाले काबूल विमानतळाच्या बाहेर आणि या बॉम्बस्फोटात 18 जणांचा आतापर्यंत जीव गेल्याची माहिती समोर येते आहे। दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे की या दहशतवादी हल्ल्यांच्या नंतर पुढे काय होणार आहे आणि या दहशतवादी हल्ल्यांचे दृश्य सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। काबूल विमानतळाच्या बाहेर झालेल्या स्फोटामध्ये 18 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत, अनेक जण जखमी झालेले आहेत, यात अमेरिकन नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याचं कळत आहे। पण आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार भारतीय याच्यामध्ये नसल्याची सुद्धा आपल्याला कळत आहे आणि त्यामुळे ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे। पण मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता हस्तगित केल्याच्यानंतर तिथं कशा प्रकारचं वातावरण आहे आणि आज पुन्हा एकदा तिथल्या या भीषण सगळ्या परिस्थितीचं चित्र जगाच्या समोर आलं। काबूल विमानतळाच्या बाहेर दोन बॉम्बस्फोट झाले, अत्यंत भीषण असे हे स्फोट होते आणि या स्फोटांनी संपूर्ण जगाला हादरवलेलं आहे, कारण 18 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून तिथं अनेक जण जखमी झाल्याचं कळत आहे। जगभरातले जे नागरिक तालिबानच्या या सत्तेच्या आधिपत्याखाली आत्ता काबूल विमानतळावरती आहेत त्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर राहुल भोसले सर जोडले गेलेले आहेत। भोसले सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। जी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे काबूल विमानतळावरती, त्या परिस्थितीच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? ज्या राज्य आता तालिबान्यांची सत्ता आलेली आहे काबूलमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये, हे बॉम्बस्फोट आयसिस का घडवत आहे, काय याच्या मागचं सगळं राजकारण आहे? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की 15 ऑगस्टच्या नंतर काबूल काय सगळ्या अफगाणिस्तानात स्थिती बहुत ही भयानक है, अगदी घाबरण्याची स्थिती आहे, डेंजरस स्थिती आहे। वहां तुम्ही म्हटला की काबूल मध्ये तालिबानचा राज चालू आहे, अग्रासन है, राज बिल्कुल नाही है, अराजकता फैली है, काही त्यांचा कशावरती कंट्रोल नाही आहे आणि त्यांचा जोर आहे की जे लोक ते काबूल वरून या अफगाणिस्तानहून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांच्याशी रोक थांब करायला ते लागलेले आहे। याचमध्ये हे अगदी दुःखद घटना झालेली आहे, 18 लोकांची मृत्यू आहे आणि शंका आहे की जास्ती होईल। सर, असे बॉम्बस्फोट घडून इतक्या लोकांचे, निष्पाप लोकांचे जीव घेण्याच्या मागची काय भूमिका असू शकते, काय रणनीती असू शकते, काय साधायचंय त्यांना या निष्पाप लोकांचे जीव घेऊन? सबसे पहिले म्हणजे जे तालिबान आहेत ते हे त्यांना पसंत नाही आहे की लोक आपला देश सोडून जात आहेत, कारण त्यांचा असे ही जो सिग्नल आहे त्यांचं म्हटलं ते भीतीजनक स्थिती म्हणून जात आहेत, हे त्यांची एक तरह से त्यांची डिफीट आहे। त्यांना जगांना हे दाखवायचं आहे की भाई आम्ही ह्या राज्यात अगदी शांतीपूर्ण व्यवस्था करायला प्रयत्न करतोय, पण तो लोकांना त्याच्यामध्ये अगदी विश्वास नाही आहे आणि विश्वास नसल्या कारणाने जे लोक जो खास करके जो अमेरिकन और जो दुसरे देशांची साथ जिन्होंने नौकरी करी है उनको जो है सबसे ज्यादा त्यांना खतरा है आणि ते जाण्याची तयारी आहे। भोसले सर, आता प्रश्न सगळ्या जगाला हा पडलेला आहे, कालपर्यंत जो तालिबान अफगाणिस्तान मध्ये अशाच प्रकारचे दहशतवादी हल्ले करून शेकडो लोकांचे प्राण घेत होता, आता हे त्यांची सत्ता आल्यानंतर आयसिसनं पुन्हा डोकं वर काढलेलं आहे, अफगाणिस्तान आज दहशतवादासाठीचा स्वर्ग बनलंय का? तालिबानचं हे म्हणणं होतं की आम्ही जेव्हा काबूलमध्ये येऊ तो त्याच्यानंतर काही सिक्युरिटी घटना घडणार नाही। तो पहिली गोष्ट ही आहे की त्यांचे जो म्हणणं आहे ते बिलकुल नाकाम आहे, बिलकुल फेल आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवायला आम्हाला बिलकुल काही जरूरत नाही आहे, जे तालिबान म्हणतायत ते करू शकत नाही, हे सिद्ध होत आहे, हे सिद्ध होत आहे। आणि आयसिस वगैरे ते ग्रुप सेपरेट नाही आहे, ते सगळे मिले जुले ग्रुप आहेत, तालिबानची पण त्याची साठगोठ आहे आणि त्यामुळे हे हल्ले
हा एक आजच चा हल्ला नाही आहे, अच्छा पुढे चालू जहा माझा तर्क आहे की आणखी काही घटना अशी होणार आहेत, त्यामुळे तालिबान हे म्हणणे की आम्ही सगळं सिक्युअर करू हे अगदी फेल होईल. एक एक दिवसाने किंवा एक आठवड्याने जो ग्रुप एक भयंकर आतंकवादी है, एक एक आठवड्याने एक महिने एक दिवसाने किंवा एक महिन्याने पडी तो हाँ. आपले जो है पक्ष बदली करू शकत नाही, तो एक टेररिस्ट ग्रुप राहील आणि त्याची हरकते हे चालू राहणार. त्याच्यावर विश्वास ठेवणं जगाला काही अगदीच म्हणजे कारण नाही आहे. त्याच्याशी ओस संबंध ठेवायला सबसे महत्वपूर्ण आहे की तो मानवतावाद कशी तरह कसा मानवतावादी बनतोय त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर तालिबानवर विश्वास करा. आतापर्यंत तालिबानची काही ऐसी एक हरकत नाही आहे जी त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. अच्छा हे त्यांनी काबूलमध्ये पूर्व जो प्रेसिडेंट आहे हमीद करजाई और हाँ. डॉक्टर अब्दुल्ला अब्दुल्ला हे दोघे काबूलमध्ये होते की हम आम्ही तालिबान आणि बाकी जो लीडर्स है त्यांच्याशी बातचीत करून आम्ही जो है एक इन्क्लुसिव गवर्नमेंट आम्ही बनवू. पण आज आम्हाला पता समजले आहे की हाँ त्यांनी त्यांना घर हाऊस अरेस्ट केलेला आहे. बर म्हणजे बर जे लोक तिथे इन्क्लुसिव्ह गव्हर्नमेंटच्या साठी जे लोक तिथे टॉक्स करत होते, जे लोक तालिबानला मेन स्ट्रीम करायचा प्रयत्न करत होते, हो हो त्यांनाच आज हाऊस अरेस्ट केलेला आहे. तो आपण आपण समजू शकतो की तालिबानवर विश्वास ठेवा की नाही वा बिलकुल ठेवायचा खरंय. जरूरत नाही. हा एक आणि प्रकारचा भस्मासूर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आणि तो सगळ्या पाकिस्तान असेल, चीन असेल आणि अमेरिकेचा सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे तो निर्माण करण्यामध्ये. पण प्रश्न आज असा आहे सर की जेव्हा तालिबानच्या विरोधामध्ये एका बाजूला हे आयसिसवाले आज लढायला लागलेले आहेत, अशा परिस्थितीत भारताचे नागरिक आज तिथं आहेत, ते सुद्धा देशात येण्यासाठी धडपडत आहेत, त्या पूर्ण विमानतळाचा ताबा अमेरिकेकडे आहे, अमेरिकेच्या हाताकडे आपल्याला बघावं लागतं ते कधी आपल्याला फ्लाईटला परवानगी देत आहेत, अशा परिस्थितीत भारतीयांच्या सुरक्षेसाठी भारताकडून काय प्रयत्न सुरू आहेत? आमचा भारत विदेश मंत्रालय आणि अमेरिकेच्या विदेश मंत्रालय आणि अमेरिकेच्या डिफेन्स फोर्सेस यांचा अगदी कोऑर्डिनेशन चालू आहे. हां हे कोऑर्डिनेशन मिनिट टू मिनिट आणि आवर टू आवर चालू आहे. बर हे कोऑर्डिनेशन करून ही आम्ही आपल्या नागरिकांची सेफ्टी आम्ही करू शकतो. आणि त्याकरता आम्हाला ह्या क्षणी अमेरिकेच्या अलावा और आणि कोणी आम्हाला मदत करू शकत नाही. हे सरकमस्टान्सेस ते आहेत आणि आमचे विदेश मंत्रालय अगदी साठगाठ करू नये अमेरिकेशी और आम्ही करायला लागणार, कारण आपल्या जो नागरिकांचा जीव वाचवायचा आहे. काबूल जशा खतरनाक प्लेस मधून आम्हाला परत आम्ही दिल्लीला किंवा मुंबईला किंवा अन्य ठिकाणी आम्हाला त्यांना पोहोचवायचं आहे, त्याकरता आम्हाला अमेरिकेशी कोऑर्डिनेशन करायचा ही प्रयत्न चालू राहणार आणि हाँ. अमेरिका आम्हाला मदत करीत आहे हे आम्हाला. पण सर जे चित्र अमेरिका दिसलं, जे चित्र दिसलं खरं तर तालिबाननं सांगितलं की आम्ही आधीच माहिती दिलेली होती अमेरिकेला, तसे इनपुट्स दिलेले होते की अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, पण तरी सुद्धा हा हल्ला झाला, त्यात अमेरिकन नागरिक सुद्धा गेले, इतर देशाचे नागरिक सुद्धा गेले, अफगाणी नागरिक सुद्धा गेले, अमेरिकेचं सुद्धा हे अपयश मानायला हवं की ते त्यांचा ताबा आहे काबूल विमानतळावरती, त्यांच्या ताब्यात आहे ते, तरी सुद्धा ते हे रोखू शकले नाही. नाही, हे जे काबूल विमानतळावर इतकी ज्यादा गर्दी झालेली आहे, इतनी ज्यादा क्योटिक सिच्युएशन आहे की त्याला कंट्रोल करायला म्हणजे काफी प्रॉब्लेम आहे. अमेरिकन सिर्फ जो काबूल विमानतळाच्या इनर सर्कल ज्याला आहे तिथे अमेरिकन कंट्रोल करू शकतो. जो विमानतळाचा दरवाजा आहे त्याच्या बाहेर स्थिती अगदी आउट ऑफ कंट्रोल गेलेली आहे, क्योटिक सिच्युएशन आहे. आणि त्याचाच फायदा उठवून हे जो आयसिसचा जो एक सुसाईड बॉम्बर आहे त्यांनी हे बॉम्बिंग केला. हे बॉम्ब अमेरिकाने हे करायला पाहिजे होतं की विमानतळावर यायची जो व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला अगदी कोऑर्डिनेटेड एक क्यू टाइप करके करायला पाहिजे बरोबर होतं. ते करायला हवं होतं सर. आता आपल्या सोबत नेटवर्क 18 चे कार्यकारी संपादक आनंद नरसिंहा सर जोडले गेलेले आहेत. आनंद सर स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. प्रश्न आता हा निर्माण झालाय, आजच्या या बॉम्बस्फोटाच्या मालिकांच्या नंतर अमेरिकेला आपली रणनीती बदलावी लागेल का? अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडून निघालेल्या अमेरिकेला आता आपली आतापर्यंत जी रणनीती होती ती चुकते हे लक्षात येऊन ती बदलावी लागेल का? अमेरिका अपनी रणनीति बदलेगा या फिर ये कहेगा कि जितनी जल्दी यहां से निकल जाए उतना अच्छा है,
ये आपको सोचने की जरूरत है, क्योंकि अगर अमेरिका की रणनीति में कोई बदल होना होता तो वो पहले ही हो गई होती, ट्रंप के बाद जब बाइडेन आए होते तब ही हो गई होती। सबसे बड़ी बात यह है कि फिलहाल ये जो कहर बरपाया है ये दाइश ने किया है, क्योंकि दाइश और तालिबान एक दूसरे से, दाइश तालिबान को पूरी तरह से ह्यूमिलिएट करना चाहता था, पूरी तरह से शर्मसार करना चाहता था, ये दिखाना चाहता था कि तुम लोग के बस का नहीं है एक देश चलाना, एक देश को एडमिनिस्टर करना। ये भी मैं बता दूं कि तालिबान के स्पोक्स पर्सन सुहेल शाहीन ने कहा था कि आइसिस का खतरा है और आइसिस के लोग जो है काबुल के एयरपोर्ट से तो दुनिया भर में निकलने की कोशिश भी करेंगे। हाँ। ये भी हुआ था कि कल अमेरिकी सेनाओं ने, अमेरिकी ट्रूप जो वहां पर कारपुर के एयरपोर्ट को मॉनिटर कर रहे हैं, उन्होंने वहां जैमर लगाए थे और कल एक सुसाइड अटेम्प्ट को अवर्ट किया गया था, लेकिन आज जो व्यक्ति वहां गया है उसने उससे लोअर ग्रेड जो है एक्सप्लोजिव्स का इस्तेमाल किया है। और अब जो खबरें आ रही हैं, कम से कम 100 से ज्यादा लोग मारे गए हैं, जिसमें औरतें, बच्चे, मजलूम, मासूम बहुत सारे हैं, और ऐसी तस्वीरें वहां से आ रही हैं जिसको देखकर दिल दहल जाएगा। लेकिन इसकी जिम्मेदारी जो है, इसकी जिम्मेदारी उन लोगों पर है जो तालिबान के लिए और इस तरह से जो इस्लामिक फंडामेंटलिज्म, इस्लामिस्ट ग्रुप हैं, उसके हितैषी बन के आए हैं। और दाइश अगर अफगान लोगों की जान ले सकता है तो आप सोच लीजिए कि आगे जाकर अफगानिस्तान में अगर एक सिविल वॉर जैसी सिचुएशन आ गई तो फिर वहां पर कितने सारे जिहादी तंजीमें होंगे और दुनिया भर में किस तरह का कहर आएगा। यहाँ पर अमेरिका अपनी रणनीति अब यहाँ से बदल नहीं सकता, लेकिन दुनिया को ये देखना है कि तालिबान को हवा देने वाला, आईएसआईएस, अलकायदा को पनाह देने वाला, अलकायदा जैसे ग्रुप्स को, ओसामा बिन लादेन को पनाह देने वाले पाकिस्तान का अब क्या किया जाएगा। तकलीफ, रियल प्रॉब्लम पाकिस्तान है, रियल प्रॉब्लम पाकिस्तान है। पाकिस्तान को आईएमएफ से पैसे नहीं मिलने चाहिए, उसको ब्लैकलिस्ट करना चाहिए। और पाकिस्तान के अंदर से जो आईएसआई बैठी है उसको वहां से साफ करने की जरूरत है। सर, माझा प्रश्न तोच आहे, मला तुम्हाला तेच विचारायचं आहे। आज अफगाणिस्तान मध्ये आयसिस आहे, तालिबानी आहेत, तिकडे आयएसआय आहे, ह्या सगळ्यांचं कॉकटेल जगासाठी एक मोठा धोका बनलंय का? आता बहुत बड़ी धोखा धोखा तो है ही, लेकिन प्रॉब्लम ये है कि लोगों को ये समझने की जरूरत है कि तालिबान जो है उनको अफगानिस्तान से मतलब है, अफगान लोगों से मतलब है। हाँ। उनको दुनिया में कहर बरपाने से कोई मतलब नहीं है, लेकिन अलकायदा और आइसिस का जो थियोलॉजिकल ये है वो तालिबान को ही नहीं, अमेरिका और दुनिया भर के वेस्टर्न नेशंस को और दुनिया, भारत को भी चैलेंज करना चाहते हैं, क्योंकि उनका आइडियोलॉजी कुछ और है। तो आइसिस और तालिबान साथ में नहीं है। हाँ, तालिबान और अलकायदा का एक नेक्सस बताया जा रहा है, लेकिन आइसिस और तालिबान एक दूसरे के खिलाफ है, वो एक दूसरे के साथ नहीं है। लेकिन अब ये जगह ऐसी है कि किसी का कोई कंट्रोल नहीं है, इनको बंदूक चलाना आता है, देश चलाना नहीं आता, और इस देश में ऐसे लोग घुस जाएंगे, इतनी तंजीमें घुस जाएंगी। अब अनुमान है कि कम से कम 100 से ज्यादा जिहादी और टेरर ग्रुप्स जो हैं वो आज अफगानिस्तान सॉइल में घुस चुके हैं और वहां से ऑपरेट कर रहे हैं। खरच आपल्या सगळ्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक मोठी डोकेदुखी भविष्यामध्ये ठरणार आहे, एक मोठा धोका ठरणार आहे। धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतचे तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांविषयी जाणून बुजून आपण बोललो नाही असं स्पष्ट करत आपल्या वक्तव्यावर त्यांनी ठाम असल्याचं सांगितलंय। नारायण राणे या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात। जे काय घडलं मी काय जाणून बुजून कुठला शब्द असा बोललो नाही, पण त्यांची जी आत्तापर्यंतची भाषा आहे, अमित शहांबद्दल, मोदींबद्दल, देवेंद्र फडणवीसबद्दल, हे मी एकेरी भाषा आदित्य यूपीचे मुख्यमंत्री त्यांनाही ज्या भाषेत ते बोलले ती भाषा कुठल्याही मुख्यमंत्र्याला योग्य नाही। मला कधीच नाही वाटत मी ठाम आहे, माझ्या राष्ट्राचा मी अपमान ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही, आणि माझी म्हणून ही प्रतिक्रिया आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका खासगी कार्यक्रमात कोरोना व्हायरस आणि पर्यटनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। कोरोनाचं संकट पूर्णपणे संपलेलं नाही आणि त्यातच तर जुने व्हायरस परत आलेत, या जुन्या व्हायरसचा सुद्धा साईड इफेक्ट होत आहेत, त्याचबरोबर या जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे असा टोला त्यांनी लगावलाय। तर पोस्ट कोविड हा जो एक प्रकार आहे की एक आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं जे नाही ते वाढवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत। दुर्दैवाने काय होतंय
की आजचं हे सगळं जे वातावरण आहे थोडंसं मी सावधतेने पावलं टाकतोय. अजूनही मला असं वाटतं थोडे दिवस थांबायला पाहिजे की कोरोनाचं संकट खरंच गेले का. अजून पूर्ण गेलेलं नाही आहे, थोडंसं आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आलेत ते पण दिसतंय. आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं, इथून तिथे तिथून तिथे. काही जणं प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, एक शब्द वापरला त्यांनी, रिव्हेंज टुरिझम. रिव्हेंज टुरिझम म्हणजे टुरिझम रिव्हेंज, लक्षात नाही आलं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जरा तुम्ही सावधता बाळगा. सगळ्या राज्यांना सांगितलं की कोरोनाचं संकट गेलेलं नाही आहे आणि पर्यटन स्थळावरती एवढी गर्दी होते तर पुन्हा हे संकट येऊ शकेल. राज्याला तिसऱ्या लाटेचा मोठा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेत 60 लाख लोकांना कोरोनाची बाधा होऊ शकते अशा प्रकारची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 1200 डॉक्टर्सची भरती केली जाणार असल्याचंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच राज्य सरकार 1000 ॲम्ब्युलन्सची खरेदी करणार असल्याचंही टोपे म्हणाले. शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी, जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतील आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं, पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची, ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टनपर्यंत, मग त्यात PSA प्लांट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत. याच बातमीसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय News18 लोकमतवर प्राईम टाईम. आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धती होणार असल्यानं आता एक सदस्यीय आणि बहुसदस्यीय वॉर्ड रचनेचे फायदे तोटे यावर चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीचा राजकीय पक्षांना फायदा होता, मात्र आता एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनं अपक्षांना, त्याचबरोबर गल्ली बोळातल्या दादा लोकांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रभागाच्या सीमा कशा असतील, आरक्षण कसे पडतील, बदललेल्या समीकरणाचा फायदा कुणाला होणार यावर सध्या राजकीय खलबतं सुरू झाली आहेत. सिंगल वॉर्ड पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्कीच फायदा होणार आहे, कारण 2007 जेव्हा पहिल्यांदा महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढली होती त्यावेळेस 8 नगरसेवक पुणे महानगरपालिकेत निवडून आले होते आणि जवळपास 12 नगरसेवक हे दुसऱ्या क्रमांकावर होते आणि 2012 तेच 29 नगरसेवक होते आणि जवळपास 18 नगरसेवक त्या ठिकाणी सेकंड नंबरला होते आणि 2017 आम्ही 2 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो होतो पण जवळपास 23 नगरसेवक. तुम्हाला फायदा होणार आहे, 100% फायदा होणार आहे. सर्व्हेवरती आधारित अशी 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या ह्या कार्यकाळामध्ये केवळ राजकीय हेतू समोर ठेवून त्यांनी एक सदस्यीय प्रभाग रचना केली आहे आणि त्यामध्ये पण तिन्ही पक्षांचं एकमेकांशी मत जुळत नाही आहे. तिन्ही पक्षांमध्ये या प्रभाग रचनेविषयी वेगळे वेगळे विचार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की 2 करायचे, शिवसेनेचं म्हणणं 1 करायचे, काँग्रेसचं अजून वेगळं म्हणणं आहे. त्यामुळे अजूनही यांच्यामध्ये एक वाक्यता झालेली नाहीये. हा निर्णय पुढे जाऊन बदलू येऊ शकतो. आमचं हेच म्हणणं आहे की पुणे शहरामध्ये कोविडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलंय. यानंतर बातमी News18 लोकमतच्या इम्पॅक्टची.
मोठा विरोध झाल्यानं अखेर सत्ताधारी भाजपनं अम्युनिटी स्पेसच्यासाठी बोलवलेली मुख्य सभा आज तहकूब केली. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांनी देखील हा निर्णय चुकीचा असेल तर राज्य सरकार निर्णय रद्द करेल असं म्हटलं. पुणे महानगरपालिकेनं वर्षानुवर्ष विकास नियमावलीत अम्युनिटी स्पेस म्हणून राखीव असलेल्या जागा प्रक्रिया करून मोबदला देऊन ताब्यात घेतल्या होत्या. भाजपनं सुमारे 187 जागा 30 वर्षांसाठी विकसित करण्यासाठी खाजगी व्यावसायिकांना देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 50% जागा या उद्यान क्रीडांगण शाळांसाठी आरक्षित आहे. मात्र उरलेल्या जागांच्या बाबतीत कुठली स्पष्टता नसल्यानं या निर्णयाबाबत राष्ट्रवादीनं रान पेटवायला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे पुणेकरांच्या हक्काच्या जागा एकजूट दाखवून भाजपला विकू देणार नसल्याचं पालिकेतल्या विरोधकांनी ठणकावलं. हा शहराच्या विकासाकरता आपण घेत असलेला निर्णय आहे. त्याच्यात विरोध हा फक्त हा पक्षीय विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु शहराच्या विकासाकरता आज आम्ही सत्ताधारी असल्या कारणाने आमची अशी भूमिका आहे, जर सगळ्यांना बरोबर घेऊन एकमताने आपल्याला हे करता आलं तर आपण शहराच्या विकासाकरता प्रयत्न करतोय. त्याच्यात 4 सूचना विरोधकांकडनं जर चांगल्या आल्या आणि त्या स्वीकार्य असतील तर त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत. ज्या ज्या नाही का एकूणच म्हणजे आमचे पार्किंग स्टेशन असतील किंवा कचरा प्रकल्प असेल, हे कुणाची जरी सत्ता असेल तरी 3 वर्षाकरता त्या ठिकाणी भाडेतत्वावर दिले जायचे किंवा त्याचा ठेका 3 वर्षाचा असायचा. भाजपच्या काळातले आता पार्किंगचे कचरा प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट किंवा एकूणच अग्रीमेंटचे 15-15 वर्षाचे येऊ घातलेले आहेत. या शहरामध्ये ई बाईक्स असतील, ई व्हेकल्स असतील, 2000 फ्लॅट विक्रीचा विषय असेल, अम्युनिटी स्पेस असेल, हे असे विषय आहेत की ते एकूणच भाजपची देहबोली दाखवते की भाजपला आता पुन्हा या महापालिकेत सत्ता मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. या सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.